नमस्कार मित्रांनो, मी आपला आज स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका कोळम गावी। आज आपण इथे खाडीवरती उभे आहोत। आज आपण खेकडे पाडायची मज्जा लुटायची आहे। चला मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत कोळम खाडीतील या बांधावरती। यांनी आपले मित्र आहेत हे सूरज आणि शशी, यांनी पूर्व तयारी करून ठेवलेली आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय काय पूर्व तयारी केली आहे। हे काय आहे? याला पोबली म्हणतात। त्याला हे जे लोखंडी शिगेचे रिंग बनवलेली आहे व याला खेकडे पकड राहण्यासाठी त्यात ही जाळी आहे आणि त्याला आता हे ऐस बांधणार। ऐस म्हणजे ही कोंबड्यांची आतडी आहे। यामध्ये आपण त्यामध्ये टाकणार आहोत। आता ऐस बांधून दाखवतो। हे बघा, हे असं ऐस बांधायचं असतं। हे मजबूत घट्ट राहायला पाहिजे, कारण कुरली आली तर ते घेऊन जाता कामा नये। आपल्या मित्रांची जोरदार अशी तयारी चालू आहे। हे बघा, असा आईस बांधून ही पागोली तयार करतायत। आता याच्यानंतर आपल्याला खेकडे पकडायची एकदम उत्सुकता लागलेली आहे। भरपूर असे खेकडे भेटून देत अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो। आज संध्याकाळी तुम्ही सर्वांनी या आपल्याकडे मेजवानीसाठी, मजा करूया एकदम। आता ऐस वगैरे सगळं बांधून झालेलं आहे, पूर्व तयारी सगळी पूर्ण झालेली आहे। आता आम्ही कुरले पकडायला जातोय, लवकरच भेटतील तुम्हाला। बाटली बांधली आहे, कारण हे कसं जिथे कुठे टाकतो तिथे लक्षात राहायला पाहिजे, कारण आपली कुठे कुठे टाकले आहेत ती। पोबली आम्ही पहिले तिकडे टाकलेलं आहे। आता हे टाकून आम्ही 5 ते 10 मिनिटं थांबणार आहोत, कारण कुरले यायला थोडा वेळ लागतो। बाकीचे सगळे टाकून येतो आम्ही। कुरले हे इकडे खूप असतात, चिखल भाग आहे हा। या चिखल भागामध्ये ते खूप जुने आदर असे राहिलेले असतात। हे ऐस बांधल्यामुळे ते त्या वासाला येतात आणि त्यामध्ये ते अडकले जातात आणि त्यामुळे हे आपल्याला कुरले भेटतात। आता आपण चाललो आहोत खेकडे पकडायला आणि आपण ऍक्च्युली काय आलंय पिशवी विसरलो, त्यामुळे आपण आता शर्ट मध्येच घेतो। आलेलो आहोत आता हे 13 वीतलं आम्ही आकवलं उचलणार आहोत
ह्याच्यात भेटणार असंच नाही, कारण हर वेळी असंच होतं की कुर्ली सगळ्या पगोल्यांनी भेटत असं होत नाहीये. चला तर बघूया. ह्याच ऐस नेलंय खाऊन, कारण ऐस असं ढिलं बांधलं तर ते निघून जात. चौथ्या पगोल्यात आम्हाला एकूण 3 कुर्ले भेटले आहेत एकदम. ते आता हे बघा साईज नुसार आहेत, छोट्या मोठ्या. यात आम्ही टाकतो आपण ह्याच्यामध्ये, आणि हे परत पगोलं टाकणार, म्हणजे परत थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी आम्ही परत येणार. यात आम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये भेटल्यापासून दुसऱ्या पगोल्यामध्ये ही एक कुर्ली भेटली आहे याच्यामध्ये. जे लक असेल तर आम्हाला सगळ्या पगोल्याने भेटू शकते. मित्रांनो, आपले खेकडे कोण झालेले आहेत, आता आमच्या घरी या खायला.